हे सेशन स्पेशली विद्यार्थ्यांसाठी आहे. तर भाषण लक्ष देऊन ऐका. मी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आम्हाला त्यांचे शब्द ऐकवावे. डॉक्टर अनिल कपूर सर. सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित सर्व मान्यवर, प्रिय बालमित्रांनो आणि बंधू भगिनींनो, मला तर सांगण्यात आलंय की आता माझी परीक्षा आहे, पण काळजी करू नका. तुम्हाला जे विचारायचंय ते तुम्ही विचारू शकता आणि मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही ऐकलं किंवा नाही ऐकलं तरी तुमच्या प्रश्न विचारण्यावर काही निर्बंध नाही आहेत. सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागू इच्छितो. इथे येण्यासाठी म्हणून एवढा उशीर केला, तुम्हाला एवढा वेळ ताटकळत बसायला लागलं आणि तुम्हाला वाटलं तुम्ही बरेच सण मा चिडलेले असणार. चिडलेले आहात की नाही? नाही सर, नशीब माझं. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जण मोठे झाल्यानंतर वैज्ञानिक बनणार आहात? हात वर करा. आहेत आहेत, अगदीच कमी मंडळी नाहीये. किती जण इंजिनियर बनणार आहे? हात बंद करा. जास्त आहे. आणि किती जण डॉक्टर बनणार आहेत? हात वर करा. तेवढेही जास्त आहेत. आता मला सांगा, किती जण इंजिनियर बनल्यानंतर वैज्ञानिक बनणार आहेत? आणि किती जण डॉक्टर बनल्यानंतर वैज्ञानिक बनणार आहेत? अच्छा, आता मी आणखीन एक प्रश्न विचारतो. वैज्ञानिक, इंजिनियर, डॉक्टर याच्यापैकी काहीही न करता पुढे वैज्ञानिक बनणारे किती जण आहेत सांगा? आहे का कोणाची इच्छा? सायंटिस्ट, इंजिनियर, डॉक्टर वगैरे काही नाही. जे काही तुम्हाला शिकायचंय ते शिका, पण नंतर मात्र वैज्ञानिक बनायचंय अशी इच्छा असणारे किती आहेत? अरे वा, हळूहळू हात वर येतात. बालमित्रांना हीच खरी गोष्ट आहे. असं आहे, वैज्ञानिक बनणं म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपलं जे काही आजचं ज्ञान उपलब्ध आहे आपल्याला आणि फक्त शाळेतनं किंवा कॉलेजमधनं जे शिकतो तेवढंच काही ज्ञान मर्यादित नाही आहे, त्याच्याही पलीकडे बरंच ज्ञान आहे. पण ज्या ज्या विषयात आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या त्या विषयात जे जे ज्ञान उपलब्ध आहे ते सर्व शिकून ते ज्ञान आणखीन पुढे नेणं, आणखीन त्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणं, म्हणजे त्याच्यासाठी संशोधन करायला लागतं. आणि जो संशोधन करतो तो वैज्ञानिक. त्यामुळे ज्ञानाच्या शाखात काही फक्त विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, मेडिकल एवढ्यापुरत्या मर्यादित नाही आहेत. ज्ञानाच्या शाखा आणखीन पुढे आहेत आणि ते ज्ञान सुद्धा पुढे जात आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो, मग त्याच्यामध्ये असं पण ऐकलं की कृष्णा ची राजधानी द्वारकेला होती. नंतर असं पण ऐकतो की द्वारका एकदा समुद्राखाली गेली.
आता ही पुराण कथा दंत कथा की खरोखर घडलेली कथा हे कोणी सांगावं? आपण फक्त गोष्टी ऐकलो, कधी आजीबाईंनी सांगितल्या, कधी आणखीन कोणी सांगितल्या, कधी काही पुस्तकात न वाचलं, तर ते काही अर्थातच विज्ञानात मोडत नाही. पण मग नंतर जे इतिहासात जे संशोधन करत होते त्यांनी कच्छच्या बाजूला, कच्छ काठियावाडच्या बाजूला समुद्राखाली त्यांना दिसलं की बा एक काहीतरी गावासारखं मोठं शहरासारखं काहीतरी प्राचीन संस्कृती असलेले पुरावे तिथे समुद्राच्या पाण्याखाली आहेत. आता ते काहीतरी आहे त्याची त्यांनी चित्र पण काढली, पण ती द्वारकाच आहे हे कोणी सांगावं? म्हणून मग त्यांनी तिथनं काही तिथे काही म्हणजे लाकडाच्या इमारती किंवा लाकडाच्या वस्तू त्यानं ते लाकडाची सॅम्पल्स समुद्राच्या तळापासून काढली आणि ते सॅम्पल्स किती जुने आहेत त्याचा अंदाज घेतला, त्याचं वय काय आहे, आयुष्य काय किती आहे याचा अंदाज, आणि तो अंदाज मात्र वैज्ञानिक माध्यमातून घेतला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की साधारणपणे आपण मायथॉलॉजीमध्ये जो काळ धरलेला आहे महाभारताचा म्हणा किंवा कृष्णाचा म्हणा त्या काळाशी त्या तिथल्या सॅम्पल्सची एज ती जवळपास जुळते. आता हे विज्ञान झालं की नाही तुम्ही सांगा, विज्ञान झालं की नाही झालं? हळूच सांगताय तुम्ही. त्या लाकडाच्या सॅम्पल्सचं वय किती, त्याचं डेट काय होती, केव्हा ते सॅम्पल पासून त्या गोष्टी बनवल्या किंवा केव्हा ते लाकूड तोडलं गेलं हे शोधून काढण्यासाठी कुठल्या प्रकारचं टेक्निक वापरलं याचं कोणाला माहित आहे का? हात वर थांबवला. कार्बन डेटिंग. बघा म्हणजे हुशार आहेत मुलं सगळी. थँक्यू. तर इतिहासामध्ये पुरातत्व शास्त्रामध्ये कार्बन डेटिंगचं खूप महत्व आहे आणि आपण आता एक मोठी प्रयोगशाळा निर्माण करतो की ज्या योगे अशा प्रकारच्या संशोधनाला अशा प्रकारच्या कामाला खूप मोठी चालना मिळेल. आणि ही प्रयोगशाळा कोणासाठी? जे इतिहास संशोधन करतात, जे पुरातत्व शास्त्रामध्ये त्यांची गती आहे त्या विषयात संशोधन करतात, या मंडळींसाठी. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की संशोधनाला काही मर्यादा नसतं, संशोधकाची वृत्ती असणं मात्र हे अत्यंत आवश्यक आहे. एखादी गोष्ट कोणी सांगितली म्हणून ती मान्य करायची का नाही मान्य करायची हे तुमच्या म्हणजे तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या एकूण विचार करण्याच्या पद्धतीमध्ये संशोधकाची वृत्ती किती बिंबलेली आहे याच्यावर ते अवलंबून राहतं. प्रत्येक गोष्ट कोणी ऐकली की त्याच्याबद्दल मनामध्ये शेकडो प्रश्न निर्माण झाले पाहिजे, हे असं आपण ऐकलं हे खरंच कशावरून, खरं जर असेल तर त्याला आणखीन पूरक पुरावे आपल्याला काही दिसतात आहेत का आसपास, त्याच्यामध्ये कुठे लॉजिकल इनकन्सिस्टन्सी तर नाही ना, वगैरे वगैरे वगैरे. आणि आपण जे काही आतापर्यंत वाचलंय, जे काही शिकलंय,
त्याच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील तुम्हाला. उत्तरं हो मध्ये असतील किंवा नाही मध्ये असतील. काही प्रश्नांची उत्तरं नाहीत कदाचित मिळू शकणार नाहीत, कारण तेवढी तयारी प्रत्येकाची झाली असते तसं नाही. आणि मग तुम्ही तशा प्रकारची प्रश्न आणि त्या अनुषंगाने चर्चा आपापसामध्ये किंवा आपल्या शिक्षकांशी किंवा घरी आपल्या आई वडिलांशी अशी चर्चा जर सुरू केली आणि आपल्या मनात जे प्रश्न निर्माण झाले त्याचं समाधान होईपर्यंत ही चर्चा जर चालू ठेवली, तर उद्या तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर पटकन येईल. जसं मगाशी त्याने प्रश्न विचारला लगेच कार्बन डेटिंग म्हणून सांगितलं. त्याने असं नाही सांगितलं की माझ्या बाबांनी सांगितलं म्हणून त्याने असं आहे. आणि हाच वैज्ञानिकाच्या वृत्तीमध्ये आणि इतर जणांच्या वृत्तीमध्ये फरक आहे. आणि आपल्या इकडे मागे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की आपल्या सबंध देशामध्ये सायंटिफिक टेम्पर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सायंटिफिक टेम्परचा हाच अर्थ आहे. सायंटिफिक टेम्पर असण्यासाठी काही वैज्ञानिकच असायला पाहिजे असं पण नाही, पण प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठ वृत्तीने तपासून बघण्याची दृष्टी ही मात्र प्रत्येकाला अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेषतः तुमच्यासारख्या लहान मुलांना तर ते अत्यंत आवश्यक आहे. दुसरं असं आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा प्रश्न आपण कोणाला विचारला, समजा तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं, समजा जर ते नाही आलं तर त्याच्यामध्ये मला काही वाईट वाटण्याचं कारण नाही आणि तुम्हालाही काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही की अरे हा एवढा मोठा सायंटिस्ट आला नाही आला एवढ्याचा प्रश्नाचं उत्तर येत नाही. आणि त्याचं कारण असं की आजकाल आपल्याकडे माहिती पुष्कळ ठिकाणी मिळते. इंटरनेटवर गेलं तर कुठलाही प्रश्न विचारून आपण ती माहिती घेऊ शकतो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला इंटरनेटवर आपण जी माहिती काढतो ती माहिती खरी असते असं नाही. तुम्ही जर विकिपीडियावर माझ्याबद्दलची सगळी माहिती काढली तर मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो की त्यातले काही गोष्टी चूक आहेत, मला स्वतःला माहित आहे. त्यामुळे माहिती असणं किंवा माहिती नसणं, माहिती असली तर चांगलंच, अर्थात माहिती असायला पाहिजे. जितकी जास्त माहिती असते तुमच्याकडे तितकी तुमची एकूण पुढे जाण्याची क्षमता वाढते, पण ते काही तितकंच महत्वाचं नाही. कारण ज्ञान असणं आणि त्या ज्ञानात वृद्धी करण्याची क्षमता बाळगणं हे मला वाटतं केवळ माहिती असणं आणि माहिती नसणं याच्यापेक्षा कितीतरी अधिक महत्वाची गोष्ट आहे. आणि एकदा आपण जर ठरवलं की आपण ज्ञानाचा मार्ग अंगीकारलाय आणि एखादी माहिती नसली तर आपण चर्चा करून पुस्तकातनं बघून किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इंटरनेटमध्ये बघून आपण त्या गोष्टी सहज काढून घेऊ शकतो. त्यामुळे माहितीचा मार्ग चोखाळणं केव्हाही चांगलं, पण त्याच्यावर अवाजवी अवलंबून राहणं किंवा एखादी माहिती मिळाली म्हणजे तेच सर्व काही आहे असं समजणं अशी चूक मात्र करू नका. आणि माहिती आणि ज्ञानामध्ये पुष्कळ फरक आहे आणि तो फरक आपण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. आजकाल मगाशी सकाळी तुमच्यापैकी बरेच जण नव्हते असं मी ऐकलं, पण सकाळी मी असा एक उल्लेख केला की सध्याचं जे युग आहे हे ज्ञान युग आहे आणि ज्ञान युगामध्ये खूप नवीन नवीन संधी आपल्यापुढे येऊन ठेपल्या आहेत आणि त्या संधींचा पुरेपूर उपयोग करण्याची क्षमता तुमच्यापैकी प्रत्येकाने साध्य करणं हे मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आता म्हणजे
सध्या आयटीचा जमाना आहे, पण आयटी पेक्षा आपल्याला कितीतरी पुढे जायचं आहे आणि ज्ञानयुगाच्या ज्या संधी आपल्याकडे उभ्या ठाकल्या आहेत त्याचा पुरेपूर फायदा आपापल्या आयुष्यात आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्या योगे आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला सुद्धा तो फायदा, ज्ञानयुगाचा फायदा आपल्याला करून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सक्षम बनणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे एवढंच बोलून मी माझे हे प्राथमिक विवेचन इथे थांबवतो आणि तुमच्या समोर परीक्षेसाठी म्हणून मी उभा आहे. विचारा कोणाला प्रश्न विचारायचा आहे. कसं ऑर्गनाईज करणार आहे? माईक दिलेला आहे, तिकडे बसू. ओके.